रोहित पवार नावाचं जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहे. ते जातीयवादी आहे की नाही आवाज द्या, नाहीतर ते मध्ये मी एकटाच बोलतोय या विषयावर. हा विचार आता करा. अरे रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही, त्याच्या अंगामध्ये जातीयवाद वाहतोय. ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा. जर जातीयवादाला चेहरा असता ना, जातीयवादाला जर चेहरा असता तर तो सेम टू सेम रोहित पवारासारखा दिसला असता. आज आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जिल्ह्यात आहे. अहिल्या देवीनं म्हटलं होतं, ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे, ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. म्हणजे त्यांनी राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वो राजा बनेगा जो हकदार होगा. हे तत्व माऊलीने सांगितलं. याचा अर्थ असा आहे की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवा. बरोबर की नाही? मग उठवणार की नाही उठवणार? प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणार की नाही उठवणार? रोहित पवार नावाचं जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहे. ते जातीयवादी आहे की नाही आवाज द्या, नाहीतर ते मध्ये मी एकटाच बोलतोय या विषयावर. जातीयवादी आहे की नाही? हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का? पाठवणार का? तुम्ही परवा बघितलं आझाद मैदानावरती मोर्चा जायच्या अगोदर ह्यो गडी तिथं पोहोचला होता. बघितलं का नाही? बघितलं का नाही? का रे आमची मतं घेतली नाहीत तू? आमची मतं घेतली नाहीत? हा विचार आता करा. अरे रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही, त्याच्या अंगामध्ये जातीयवाद वाहतोय. ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा. जर जातीयवादाला चेहरा असता ना, जातीयवादाला जर चेहरा असता तर तो सेम टू सेम रोहित पवारासारखा दिसला असता. अरे हा धनगराचं आरक्षण आम्ही मागतोय. परवाच्या दिवशी आमच्या तरुण तडपदार पोरानं आत्महत्या केली. गेला तिथं रोहित पवार? गेला त्या विचारधारेची लोक तिथं? अरे आजपर्यंत किती पोरांनी आत्महत्या केल्या? जतमध्ये बिरुदेव खर्जेनं आत्महत्या केली मागच्या 2 महिन्यापूर्वी. गेला तिथं कोण? गेला कोण लोकप्रतिनिधी? आवाज उठवला? अरे आज गावातल्या घिसाड्याच्या पोराला जाऊन विचारा, त्याचं तुम्ही आरक्षण ढापायला निघालाय. वैदूच्या पोराला जाऊन विचारा, त्याचं तुम्ही आरक्षण लाटायला निघालाय. हे काय आहे? तुम्ही त्यांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो. मंडल आयोगाला एकमतला मी विरोध करणार. मंडल आयोगाला विरोध करणार. ओबीसीचं आरक्षण घालवणार. अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय? मसोबाची खीर आहे का वाटत आली आणि ती आम्हाला मिळाल्या? होय, कुणीतरी यावं म्हणावं ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेणार. अरे ते काय आमच्या मसोबाची खीर आहे का वाटली आणि कुणी घेऊन गेला घरी? अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात त्याचा संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं तुम्हाला कुणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या. मंडल आयोगाला करा, आणखी कशाला करा? तुम्ही आज आमच्या सरपंच पदावरती डोळा ठेवलाय, तुम्ही आमच्या पंचायत समितीवरती डोळा ठेवलाय, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्य पदावरती डोळा ठेवलाय, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय, महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय. पण लक्षात ठेवा, तुम्ही आमची सरपंची घ्याल, आम्ही तुमची आमदारकी घेऊ. तुम्ही आमचं नगरसेवक पद घ्याल, आम्ही तुमची खासदारकी खेचून घेऊ. घेऊ का नाही?